नमस्कार, आपले सर्वांचं स्वागत आहे. आज आपण इथे 10वीच्या येशू झालेल्या मुलांसोबत त्याचा इंटरव्ह्यू घेत आहोत. आज आपल्यासोबत आहे नंदिनी काजळे. सर नंदिनी, तुझं अभिनंदन पहिल्यांदा, 10वीमध्ये खूप छान तुला मार्क्स मिळाले. तर एकंदर तुझा PW बद्दल तुला कसं वाटतं, म्हणजे ऑनलाईन क्लास घेताना तुझा अनुभव कसा होता? अनुभव खूप चांगला होता आणि PW बॅच ही खूप चांगली आहे आणि कोणचा बी डाऊट असेल तर लगेच डाऊट क्लिअर होतो आणि डाऊट येण्याचा प्रश्नच नाही. एवढे छान शिकवतात सर्व शिक्षक आणि मग त्यावरच मी केलं आणि मला स्कोर इतक्या 93 आले आणि मला का पुढचं PW साठी काही शब्दच नाही बोलण्यासाठी. ओके, आणि तू कोणत्या बॅच मध्ये ऍडमिशन घेतलं होतं? यशस्वी महाराष्ट्र. यशस्वी महाराष्ट्रामध्ये. आणि सगळे विषय तू व्यवस्थित तिथे अभ्यासले? हो. कोणता विषय तुला जास्त अवघड जात होता? अवघड केमिस्ट्री. अच्छा, आणि मग केमिस्ट्री हा अभ्यास केला तुला सोपा जायला लागला? हा, सोपा. सर चांगलं शिकवत होते. अच्छा, फरहान सरने तुला सोपं शिकवलं व्यवस्थित. बरं, आणि अजून तो टेस्ट वगैरे सॉल्व्ह करतो घरी अनुभव कसा होता? तू कसं मॅनेज करायची टेस्ट वगैरे? मी प्रिव्हियस क्लासचा टेस्ट पेपर सोडत होते आणि त्याच्यावरच अनालिसिस केलं की मी कोणत्या विषयात खराब आहे, कोणत्या विषयात चांगली आहे. आणि 2 महिने पेपर सोडले आणि त्यानंतर परीक्षा दिली. तू प्रिव्हियस इयरचे पेपर पण सोडले होते का मागच्या वर्षी? अच्छा, त्याच्यावरून तुला अभ्यास सोपा गेला. ओके, आणि एकंदर घरामध्ये तुझा टाइम टेबल कसं असं, म्हणजे करणं एवढा अभ्यास करणं, क्लासही करायचा, शाळाही करायची, तरी तू कसं थोडं मॅनेज केलं? नाही, टाइम टेबलचं काही नाही. टाइम भेटला की अभ्यास करायचं. फक्त 2 महिन्यात खूप जास्त केला. रात्री 3 वाजेपर्यंत जागो जागो, अरे 6 वाजता शाळेत जायचं. अरे वा, म्हणजे लक्षात घ्या की वर्षभर तिने अभ्यास केलाच आहे. म्हणजे त्यानंतर तिने काय केलं, शेवटच्या 2 महिन्यामध्ये गती पकडली. खूप महत्वाची गोष्ट आपल्याला नंदिनी सांगते. आता पण थोडंसं आईला विचारू की ऍक्च्युली नंदिनी घरामध्ये कसं अभ्यास करायची, तिचं कसं वागणं होतं, कसं अभ्यासाकडे लक्ष होतं? अभ्यास चांगलाच होता तिचा आणि छान वागे तिची घरात पण. कौतिक करायसारखीच अगदी, असं काही वेगळं वागत नाही ती, असं खूप छान. कधी काही जास्त अभ्यास केला म्हणून बाबा खात जा वेळेवर वगैरे असं काही? असं काही नाही. ती काही म्हणते हार्ड वर्क पेक्षा स्मार्ट वर्क केलेला चांगला. अच्छा, क्या बात. असं म्हणते. तर अभ्यास ती तिच्या हिशोबानेच करत होती. मी तिला बळजबरी पण नव्हते करत, असं म्हणजे कर किंवा नको करू असं काहीच म्हणते. तिला जसं व्यवस्थित वाटत होतं ती तसं करत होती. नूरा गया है नहीं तो चरागों से लौ जा रही थी. जीने की तुमसे वजह मिल गई है, बड़ी बेवजह जिंदगी जा रही थी. तुम आ गए हो. तो ये सब आपकी बदौलत हो रहा है. तो आज केमिस्ट्री के साथ ये भी पढ़ाते हो? मैं मुंबई में ही रहता हूँ. ओके, तो बेटा आज का इवेंट क्या होने वाला है मैम जल्दी से आपको बताएंगी और फिर हम लोग विदाउट डिले यानी बिल्कुल बोर नहीं करेंगे आपको, है ना. कोशिश करेंगे कि ऐसे एंटरटेन करते रहे. तर 2 लाखांपेक्षा जास्त मोठी आपली फॅमिली झाली आहे. दुसरं महत्वाचं म्हणजे जर आपण रिझल्ट जर बघितले तर 10वीमध्ये 50 पेक्षा जास्त असे स्टुडंट्स आहेत ज्यांना 97 पेक्षा जास्त पर्सेंटेज. आणि जर MSc CET बद्दल बोललो, आपलं चॅनल डेडिकेटेड आहे MSc CET साठी. सो वी हॅव अराउंड 40+ स्टुडंट्स ज्यांनी 95% ज्यांचा रँक जो आहे 1000 आत आहे. लाखो बच्चे सर एनरोल करते हैं CET के लिए, MSc CET के लिए. और उन बच्चों में रैंक जो होती है अपनी, जितनी कम रैंक रहेंगी उतना ही बेहतर माना जाता है. तर आपल्याकडे 1000 आत रैंक असलेले जवळपास 40 पेक्षा जास्त मुलं आपल्याकडे आहेत ज्यांचा डेटा आपल्याला मिळालेला आहे. ज्यांचा नाही मिळाला त्यांच्याबद्दल अजूनही आपण काही वक्तव्य करणार नाही. तर अशी आपली ही जी फॅमिली आहे, याच्या काही अचीवमेंट आहेत ज्या आम्हाला तुमच्यासोबत शेअर करायच्या होत्या. तो सर ऐसा है बिल्कुल. और देखो, हम लोग ज्यादा आपको डिले नहीं करना चाहते, है ना. आपको भी ऐसा नहीं लगना चाहिए कि इंतहा हो गई इंतजार की. सर आप सिंगिंग की क्लास लेते हो क्या, केमिस्ट्री की? मैं क्लास नहीं ले रहा हूँ लेकिन पूछ रही हूँ.
तो बेटा हम लोग डायरेक्टली स्टार्ट करेंगे हमारा जो फेलिसिटेशन का प्रोग्राम है. सौरभ आणि त्याचे आई वडील सोबत येत आहेत, खरंच हा प्राऊड मोमेंट आहे. ओके, तो आपला रिझल्ट काय आहे? वाव, क्या बिग अचीवमेंट है, 99.50. ये बहुत बड़ा अचीवमेंट है. इतना स्कोर करने के लिए बहुत कुछ एफर्ट्स लगते हैं, और इसमें एफर्ट्स बस बच्चों के नहीं लगते, माँ बाप के भी लगते हैं. तो ओवरऑल आपने प्रिपरेशन कैसे किया था, कैसा रहा आपका मतलब पूरा जर्नी पीडब्ल्यू के साथ, आपका बैकग्राउंड क्या है, ये भी अगर आप बोलोगे तो बच्चे के लिए बहुत ज्यादा इंस्पिरेशन रहेगा. वो मैं एक विलेज से बिलोंग करता हूँ, अकोला डिस्ट्रिक्ट में, अंगोड़ा नाम का विलेज है. बड़ा पास. और मैंने साथ में क्रैश कोर्स से पढ़ाई करी. मेरे को फिजिक्स के लिए सुशांत सर थे, मैथ के लिए अर्जुन सर थे, और मराठी बोलतो कारण मी मराठी साइड आहे. फिजिक्स साठी सुशांत सर कडून गेला, एक नंबर शिकवायचे, रेग्युलर डाउट्स वगैरे, डीपीपी सर्व रेग्युलर स्टडी केला, आणि बढ़िया. मतलब इतना सिंपल नहीं होता है. 97 तो क्या बात. थैंक यू सो मच. तो ये जो बच्चे बोलते हैं ना, सर आप हमारे लिए काम कर रहे हो, तो ये जो बच्चे बोलते हैं ना, तो एकदम से जो कहीं पे टीचर डिमोटेड हो जाता है तो बच्चे ही उसको इंस्पायर करते हैं. और ये जो हमारी जर्नी है ना, जो हमारा एक बॉन्डिंग है बच्चों के साथ में, अलग ही लेवल का है. ऐसे हम स्टार्ट करते हैं, बच्चों का रिस्पॉन्स आता है, तो हमारी जो एनर्जी है, राइट हमारी जो एनर्जी है, हमारा हौसला, ये बच्चे बढ़ाते. मतलब हमको बोलते, सर आपने बताया था, मैंने ये कर लिया, अब बताइए हम सर मैं आगे क्या करूं. तो ये जो इनका चलता है ना, ये कंटिन्यू साल भर ही चलता रहता है. बच्चे पूछते रहते हैं और ये विश्वास इनका बढ़ता रहता है, और ये बोलते रहते हैं कंटिन्यूसली. और बच्चे हमें सजेस्ट करते, सर अगर मैंने ऐसा किया, अगर मैंने ये क्वेश्चन कर लिया तो कैसा होगा, इसका सेकेंड लेवल का क्वेश्चन, थर्ड लेवल का कौन सा क्वेश्चन रहेगा, तो ये बच्चे पूछते रहते. तो ये जो है हमारी जर्नी धीरे धीरे धन्यवाद. आयुष्यामध्ये माणसं तुम्हाला दुःख देऊन जातात, अश्रू देऊन जातात, परंतु ज्यावेळेस आपले मुलं काहीतरी चांगलं करतात, त्यावेळेस पालकांच्या डोळ्यामधले जे अश्रू आहेत त्याची किंमत त्या ठिकाणी काहीच कधीच तुम्हाला करता येणार नाही. त्यामुळे तुम्ही ती मुलं आहात, तुमच्या पालकांच्या डोळ्यामध्ये तुम्ही आनंद अश्रू बघताय. आयुष्यामध्ये याच्यापेक्षा मोठी काहीच नाही. ओके, सो अभी आपने देखा भूषण सर आए, पीएम सर आए, काफी सारी बातें हुई बच्चों के साथ. अब ऐसे ही हमारे और दो फैकल्टी हैं जो बहुत देर से सिर्फ ताली बजा रहे थे, तो उन्होंने कहा कि हमें भी स्टेज पे बुलाया जाए. और उनका नाम है मयूर सर. मयूर सर को तो जानते होंगे आप लोग, और सुशांत सर. तो सुशांत सर और मयूर सर प्लीज आ जाइए स्टेज पे. तो सुशांत सर बोलिए सर. साल भर जिस मूवमेंट का इंतजार कर रहे थे, ठीक है ना, वो है अपने बच्चों का. यहाँ पर जो इन्होंने अचीवमेंट की है, उस अचीवमेंट का यहाँ पर सेलिब्रेशन. सर्वाधिक नाव सांग तुझं. आणि तू कशा याच्यामध्ये अचीवमेंट केलाय, ज्याच्या बद्दल तुला इथे बोलवलेलं आहे सर्वात. एमएससीटी मध्ये किती स्कोर होता तुझा? 98.25. भैया 98.25. बेटा कौन से बैच से थे आप? सार्थक फास्ट ट्रैक बैच से. बहुत बढ़िया, बहुत बढ़िया, नाइस अचीवमेंट. पीसीएम की टीसी थी? पीसीएम. चलो मेरे से तो नहीं पढ़े होगे फिर. चलो बढ़िया बात है. हाँ बेटा, तर नेक्स्ट आहे आदित्य घोडकर. थोडक्यात एवढं सांगा की तुमची जर्नी कशी होती. ओके अच्छा, तीनही बॅच केले, क्या बात आहे. आणि काय पर्सेंटेज राहिले?
98.74 फक्त घरी बसून आपल्या ऑनलाईनशी जुळून 98%, कारण कुठे कुठे आपण बघू शकतो ऑफलाईन मध्ये सुद्धा आपल्याला असे परसेंटेज मिळत नाही. तर मॅक्सिमम काय म्हणू आपण, जे श्रेय आहे किंवा सर्व श्रेय जे आहे ते मुलांना जातं, त्याच्या फोकस वर जातं आणि त्याच्या डेडिकेशन वर जातं. राईट, वन्स अगेन कॉंग्रॅच्युलेशन. कॉंग्रॅच्युलेशन. सर्वांचं स्वागत आहे युट्यूबच्या आपल्या सिरीज मध्ये. या आपण इथे 10वीमध्ये यशस्वी झालेल्या सगळ्या विद्यार्थ्यांचं मनोगत आपण ऐकून घेत आहे. तर आज आपल्या सोबत आहे, बोला आपलं नाव काय? सर माझं नाव प्रथमेश महादेव शेला. ओके बाळा, तू कुठून आहेस? सर अहमदनगर पासून थोडं लांब, चिचोंडी पाटील गाव तेथून. अच्छा, आणि पीडब्ल्यू मध्ये तू कोणत्या बॅच मध्ये ऍडमिशन घेतलं होतं? यशस्वी महाराष्ट्र. यशस्वी मध्ये ऍडमिशन घेतलं होतं. आणि तुझा अनुभव कसा आहे यशस्वी बॅच मध्ये? सर खूप चांगला आहे, कारण की आमच्या गावाकडे बरेच शिक्षक वगैरे होते. फी जशी सगळीकडे जास्त असते तशी पीडब्ल्यूची आपली त्या मानाने कमी असते आणि शिक्षण पण क्वालिटी भेटत. त्यामुळे मी जर सर्च वगैरे केलं बरंच काही सर, तर मग पीडब्ल्यूच घ्यायचं ठरवलं होतं. पीडब्ल्यू घेतलं, त्याचाही चांगला अनुभव आला. ओके, अच्छा मार्क्सही आले. हा बरं, तुला किती मार्क्स पडले होते दहावीला? सर मला 93.8%. आणि तू पूर्णपणे ऑनलाईन स्टडी केला होतास? हो सर, फक्त ऑनलाईन. फक्त ऑनलाईन स्टडी करून 93% पडत आहेत महाराष्ट्राच्या सर्व मुलांना. लक्षात घ्या की असंही करता येतं. आणि मला आता सांग की जो टाइम टेबल असायचं, कारण 10वीमध्ये म्हणजे टेन्शन असणार, शाळाही करायची, संध्याकाळी क्लासही करायचा, नंतर स्वतःची प्रॅक्टिसही करायची, हे तू कसं मॅनेज करणार? सर माझं काय असायचं, आमच्या शाळेचे काही एक्स्ट्रा क्लासेस असायचे, सकाळी 8:30 ते सुरू व्हायचे. मी 5 ते रोज उठायचो, 6 स्टडी सुरू, थोडं 1 केलं किंवा नंतर शाळेत 8:30 ते 5 तर शाळा असायची. शाळेत झालं मी संध्याकाळी येऊन थोडा आराम वगैरे खेळून वगैरे, रात्री परत मी 8-9 दरम्यान बसायचो. 11-12 कधी मूड असला अभ्यासाचा तर बरेच 1-2 बसायचो. ओके, म्हणजे थोडंसं फ्लेक्झिबल सुद्धा टाइम टेबल ठेवलं होतं. आता आपण जाऊया प्रथमेशच्या वडिलांकडे की वर्षभर आता प्रथमेशनं अभ्यास करत होतो, तुम्ही डोळ्यासमोर सगळं होतं, तुम्हाला याचा प्रवास कसा दिसला आणि तुम्ही काही मार्गदर्शन पर त्याला काही सांगितलं का किंवा काय कसं? मार्गदर्शन पर तसं काही नाही, स्वतःच सेल्फ डिसिप्लिन चांगलं होतं, त्याचं तो करायचा, त्याला पीडब्ल्यूची चांगली मदत झाली अभ्यासामध्ये. सिम्प्लिसिटी असायचं, सोप्या भाषेत समजून सांगितलेलं असायचं आणि आमच्या समोर दिसायचं की क्लास करतोय वगैरे, म्हणजे आम्हाला वाटतं की करतोय काहीतरी, म्हणजे खात्री पडायची की ऑफलाईन पेक्षा ऑनलाईन मध्ये आवाज दिसतोय, तो समोर काय करतोय, कोणता क्लास बघतोय दिसायचं. लॅपटॉप वरती करायचं, म्हणजे आपल्या समोर आपली मुलं क्लास करतायत आणि हे प्रूव्ह होतंय की मुलं अभ्यास करतायत. ओके, आणि त्याला समजलं नाही का तो परत रिपीट पण बघायचं, ते म्हणजे त्याला ते परत समजायला अजून सोपं जायचं. इतकं छान यश मिळाल्यावरती घरामध्ये काय वातावरण होतं, आईचं काय म्हणणं होतं, आजूबाजूचं काय, नातेवाईकांचं काय म्हणणं होतं? आनंदी वातावरण, सगळ्यांना आनंद वाटला, सगळ्यांना म्हणजे एवढं स्कोर होईन असं वाटलं नाही, पण ते ह्या सगळ्या गोष्टीमुळे त्याची मेहनत रिझल्टच्या माध्यमातून दिसल्या, खूप छान दिसली. ओके, तर प्रथमेश तुला विचारायचं की आता येणाऱ्या 10वीमध्ये मुलं जाणार आहेत, ओके, तर त्या 10वीच्या मुलांना तू काय सांगशील तुझ्या ह्या प्रयत्नांमधून, तुझ्या प्रवासामधून, त्यांना काही सल्ला वगैरे काय देशील का तू? सर आपल्याला एवढंच करायचं याच्यावर नाही लक्ष दिलं पाहिजे, जी प्रोसेस आहे अभ्यास करत राहा त्याच्यावर नाही दिलं पाहिजे. आपण आपोआप मार्क वगैरे यश येत राहत. एक्झाम हॉलमध्ये पेपर कसा लिहावा याबद्दल काही सांगशील का त्यांना? पेपरचं काय काय, आपल्या मित्र सगळे प्रकारचे असतील, बरं, पेपरमध्ये ते डिस्टर्ब करतात. बरोबर, मी काय करायचो, माझे किती मित्र डिस्टर्ब करत असले, पेपरमध्ये एकदा डोकं घातलं तोवर नाही काढायचं. लक्षात घ्या, इकडे तिकडे काही हो कान बंद करून घ्यायचं, ओके, फक्त डोळे आणि तुमचा हात चालला पाहिजे. क्या बात आहे, ग्रेट. तर प्रथमेश पुढे काय प्लॅन करायचं ठरवलं? सर मी आता आपल्या अहमदनगरमध्येच पीडब्ल्यू विद्यापीठमध्ये 11th आहे आणि JEE स्टडी करू राहिलो. अमेझिंग, अमेझिंग. तर आपल्याच पीडब्ल्यू विद्यापीठमध्ये अहमदनगरमध्ये अहिल्यानगर ज्याचं नाव आहे त्यामध्ये ऍडमिशन घेतलाय प्रथमेश ना, आणि तो तिथे आता अभ्यास करतो. ही त्याची पुढची वाटचाल झाली, त्याला शुभेच्छा देऊया. थँक्यू प्रथमेश आणि थँक्यू सर, आणि तुम्हाला दोघांनाही शुभेच्छा. भेटूया पुन्हा एकदा पीडब्ल्यूमध्ये. सो मी नेक्स्ट बोलवतोय सक्षम पेटेला. प्लीज सक्षम पेटे, आपल्या पॅरेंट सोबत तू वर आहे, ठीक आहे, थोडस सांग मला कुठल्या क्लासला आणि काय परसेंटेज मिळणार आहे, बस नाव नाव सांग. हा टाइम घे, टाइम घे, टाइम घे. ऍक्च्युअली मिठाई थोडी मोठी असाय का छोटी घटा? आधी आधी गर्मी, टाइम टाइम लागतंय पूर्ण खायला. ठीक आहे, ठीक आहे. ओके ओके, सर क्या बात है, क्या बात है. आणि मला पर्सेंटेज
तो कैसी रही जर्नी पढ़ाई के बारे में, क्योंकि डर सबको लगता है कि पढ़ाई कैसे करें, क्या करें, टेंथ की है, ट्वेल्थ की है, बोर्ड है, तो हाउ वाज योर एक्सपीरियंस? ऐसा कुछ नहीं, पढ़ाई इंटरेस्ट समझकर करो तो अच्छा लगता है, ऐसा कुछ नहीं, बस ऐसा कुछ अलग इंटरेस्टिंग ऐसा सब सोच के आए ना, बस आराम से जर्नी निकल जाती है. आराम से बस निकल जाती है अगर इंटरेस्ट हो तो, क्या बात है. सारे परेशान बच्चों को बोलिए, सुशांत सर को बुला लिए, सुशांत सर की बहुत बाजू बाजू में ऐसे सुमड़ी में बैठे हुए, तो एक काम करें दोनों फिजिक्स वाले को बुला लेते हैं, हां ये ठीक रहेगा, ऐसा कर लेते हैं दोनों फिजिक्स वाले को बुला लेते हैं, आ जाओ भाई, ठीक है. Congratulations. आणि बोर्ड्सला
चलो व्हेरी गुड. तर काय सांगाल बा, कसा राहिला तुमचा प्रवास, काय शेअर करायला आवडेल तुम्हाला शेअर करायला? तर मी दहावीपर्यंत होतो तेव्हा सायन्समधला पुढचा पार्ट मला खूप आवडत जायचा. नंतर जेव्हा सरांची प्रगती काही घेतली, त्यानंतर सुशांत सर, अनिकेत सर, त्या दोघांच्या मुळे त्या दोघांच्या मुळे फिजिक्स खूप सोपा गेला. मुंबईतच वगैरे सगळं खूप इझी गेलं. आणि नंतर मॅथ पण सगळ्यात कठीण सब्जेक्ट कुठला वाटायचा तुम्हाला? अच्छा, आणि सुशांत सरांमुळे तुम्हाला तो सोपा वाटायला लागला. चलो व्हेरी गुड. आता काय सुशांत सर प्लीज. हा बिलकुल, फेलिसिटेट करा प्लीज. बिलकुल बिलकुल. कहीं से अरे पढ़ लो चाहे कहीं से. हाउ वाज द जोश?